अंबरनाथ सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा. बदलापूर शहरात MIDC रासायनिक कंपन्यांमधून गेला महिनाभर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त वायू सोडला जात आहे. पूर्वी काही तासांपुरती असणारी येथील वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे MIDC समोरील शेकडो गृहसंकुलातील रहिवाशांना घराची दारे खिडक्या बंद करून कोंडमारा सहन करावा लागत आहे. मात्र रासायनिक कंपन्यांच्या या मनमानी कारभाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. MIDC रासायनिक कंपन्यांमधून वर्षभर दुर्गंधीयुक्त वायू सोडला जातो. या वायूचा प्रभाव पूर्व पश्चिम भागातील जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात होत आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेकांना डोळ्यांची जळजळ, दमा, खोकला आदी श्वासनाचे त्रास सुरू झाले आहेत. रोज संध्याकाळच्या वेळी MIDC अनेक वेगवेगळ्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त वायू हवेत सोडला जातो. हा दुर्गंधीयुक्त वायू शहरात मोठ्या प्रमाणात पसरतो, याचा शहरातील नागरिकांना त्रास होत आहे. आधीच कोरोनाचे सावट आणि शहरात होणारे वायू प्रदूषण या दोन गंभीर समस्यांना बदलापूरकर सध्या तोंड देत आहेत. कारखान्यातील या वायू प्रदूषणामुळे शहरात सर्वत्र दुर्गंध पसरत असून दुर्गंधाचा त्रास नागरिकांना होत आहे. बदलापूर शहराचे वाढते नागरीकरण पाहता कंपन्यांनी हवेत वायू सोडणाऱ्या चिमण्यांची उंची वाढवावी अशा चर्चा शहरात होत आहेत. या वायू प्रदूषणापासून बदलापूरकरांना कधी मुक्ती मिळेल हे येणारा काळच सांगेल. अजय जोशीसह सिमरन सावंत, आपले बदलापूर.